कोरोना महामारीत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधाप्रमाणेच म्युकर मायकोसिस साठीच्या औषधाचं नियंत्रण सुद्धा केंद्र सरकारकडेच आहे. केंद्र सरकारने या औषधाचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. नामदार हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सध्या म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची परवड सुरू असल्याचं सांगितलं. याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रानं या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. 7 इंजेक्शन केवळ लागतात, आता बाकीचे इंजेक्शन न मिळाल्यामुळे त्याची पत्नी रोज टाहू पळत आहे. पेपर येण्यासाठी महाग तर म्युकर मायकोसिसचे इंजेक्शनचा पुरवठा हा केंद्र सरकारनं तात्काळ सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं ऑक्सिजनचे पुरवठा त्यांनी ताब्यात घेतला आणि ऑक्सिजनच्या नियंत्रणामध्ये ढिलाई केली, आपल्या भारतीय भाजपच्या प्रदेश शासित प्रदेशाला जास्त पाठवलं, तसंच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीतही झालं आणि मृत्यूचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये वाढण्याचं कारण ते आणि आता सुद्धा म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचं संपूर्ण नियंत्रण त्यांनी घेतलेलं आहे. आपल्याकडे पेशंट जास्त आहे आणि म्हणून तात्काळ या औषधाचा पुरवठा होण्याची आवश्यकता आहे. यावेळी साऊंड कास्टिंग कंपनीनं नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केले. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कोविड सेंटरसह अन्य सेंटरनाही कॉन्सन्ट्रेटर देणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. या बैठकीत तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगुडचे मुख्याधिकारी हेमंत निकम, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित शिंदे यांनी माहिती सादर केली. या बैठकीला शासनाच्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, संजय ठाणेकर आदी उपस्थित होते.